माझे वडील बाळासाहेब दाभेकर यांनी ज्या प्रकारे पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे, आणि नक्कीच आम्ही सगळ्यांनी रवींद्र दंगेकर यांच्यासाठी जोर लावून इथे प्रयत्न केलेला आहे। हे शक्यतो चुकीचंच आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती चालू आहे असं म्हणजे दिसतंय, आणि युवा पिढी ही सगळ्यात सक्षम झालेली आहे आता, आणि ते बघतायत आता की काय चालू आहे काय नाही ते, तर हे चुकीचं चाललेलं आहे राजकारण। मतदान भरपूर झालेलं आहे त्यामुळे ती आटी तटीची लढत होईल हे निश्चित। महाविकास आघाडीने जे एकत्रित काम केलं त्यामुळे जनतेचा कौल निश्चितपणेच रवींद्र दंगेकर यांच्या बाजूने असेल। मी प्रमोद घाडगे। लोकांमध्ये आता अवेअरनेस नाही राहिलं की बाबा मतदान करायचं किंवा काय माझं कर्तव्य हे करत पाहतच नाही, फक्त काय चाललंय हे बघण्याकडे लक्ष असतं लोकांचं की कुठं काय चाललंय कोण जोरात आहे काय, पण स्वतः कोणीच हे घेत नाही। म्हणजे सुशिक्षित मतदार तर कमीच मतदान करतात, होऊ शकत कारण बाकी ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो स्लम भागामध्ये, सुशिक्षितच नाही बाहेर पडत। यंदपुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा मी पदाधिकारी आहे कसबा विभागाचा। कालची जी निवडणूक झाली अतिशय जबरदस्त झालेली आहे, कारण का महाआघाडी एकत्र असल्यामुळे सगळे महाआघाडीचे नेते जे काही हा कोर्टाचा निर्णय झालेला आहे शिवसेनेच्या विरोधात तो कुणालाही आवडलेला नाही आहे, त्यामुळं जो तो जे जे लोक होते त्या सगळ्यांना बोलून त्यांनी मतदान करून घेतलेलं आहे, आणि ह्या सदाशिव शनिवार नारायणमध्ये ह्यांना वाटतं की ब्राह्मण समाज जास्त वोटिंग आहे, तसं काही नाही, बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात रवींद्र दंगेकरांना मतदान केलेलं आहे, आणि इथं जी त्यांची आघाडी आहे दरवर्षी साधारणतः 15-20 हजाराची आघाडी असते ते अत्यंत कमी राहील, थोडी राहील ते आमची बाकी ठिकाणी फेडून निघेल, आणि कमीत कमी 10 हजारांनी आमचं सीट 100% निवडून येईल, कारण महाविकास आघाडीने भक्कमपणे काल मतदान केलेलं आहे। नमस्कार, माझं नाव विशाल पुरुषोत्तम गुंड, मी काँग्रेस सोशल मीडियाचा पदाधिकारी आहे। दंड म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना की जो पुढं कार्यकर्ता काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असो तो कितीच काम करतोय त्याला कसं दाबायचं पोलीस यंत्रणेतनं हे ह्यांनी आम्हाला दाखवून दिलं, पण आम्ही कुठेही दबलो नाही, ज्याला कर नाही त्याला कसलं डर नाही, ह्या आम प्रिन्सिपल्सवर आम्ही वागणारे कार्यकर्ते आहोत। आमच्या आघाडीच्या कार्यकर्त्याकडून कुठंही कायद्याला गालबोट लावण्यात आलेलं नाही हा आमचा अभिमान आहे 100%। म्हणजे मी आमच्या भाचीला घेऊन चालले होतं तर तिचा मला एक प्रश्न होता की मामा इथं काय झालं आहे, तिला तर काही इलेक्शन वगैरे कळत नाही, पण सगळीकडे मिलिटरीवाले बघून त्यांच्या अख्ख्या वॉर्डातनं त्यांची परेड काढायची, आजपर्यंत कसब्यात ते घडलेलं नव्हतं। कसबा हा सुसंस्कृत लोकांचा मतदारसंघ आहे आणि इथे कुठलीही गोष्टीला घाबरणारी लोकं नाहीत किंवा चुकीचं वागणारी लोक नाहीत म्हणून ती घाबरत नाहीत, हे त्यांना कसं कळत नाही ह्या हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। माझं नाव निलेश आर्टिस्ट आहे। हो सगळे आम्ही सर्वजण एकत्र झालो होतो, सगळे वाद मिटले होते, एकत्र झालो होतो, एकत्र होऊन काम केलं, आणि विशेष करून जेव्हा महाशिवरात्री होती तेव्हा पण महाविकास आघाडीतर्फे सर्वांना एकत्र आणून बाळासाहेब दाभेकरांनी एकत्र आणून काम करायची इच्छाशक्ती निर्माण केली होती। निवडणुकीचं वातावरण तर आम्ही जिथं प्रचाराला गेलो किंवा सगळीकडं कुठेही लोकांशी बोललो किंवा या कसबा मतदारसंघात कलाकार लोक भरपूर आहेत त्यांच्याशी पण आमचा संपर्क झाला होता, त्या सगळ्यांचं एकच मत होती की रवींद्र दंगेकर येतील निवडून। त्या लक्षात आलं की आपण ह्यावेळेस जिंकू शकत नाही तर भाजपने मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना पुण्यात बोलवून तिथं ठाम गल्लीबोळातनं हिंडायला लावलं, त्यांच्या लक्षात आलं की आपली इलेक्शन जाती आहे, त्यामुळं भाजपने खूप द्वारप्रचार केला, पैसे वाटप केले, पण आमच्या लोकांनी महाविकास आघाडीने अतिशय जोरात काम करून दाखवलं आणि दंगेकर कुठल्या परिस्थितीत निवडून येणार हे आम्ही सांगतो। जनतेचा कल हा तुम्ही म्हणताय तुमच्या मताप्रमाणे की तो दंगेकरांना
काय दंगेकर आहे ना, कधी रात्रीतनं कामाला जायचं, कुणाच्या नागरिकांची कामं असेल ते दंगेकर लगेच धावायचे, आणि भाजपची कुठली लोकं कामच करत नाहीत हे सगळ्यांना जाणवलं. आणि भाजपचा जो इथला जो मतदार आहे त्या स्वतः त्यांना जाणवलं की आपली कामं होत नाही आहे, यावेळेस आपण दंगेकरांनाच मतदान करू, काँग्रेसलाच मतदान करायचं असं निश्चय केला लोकांनी. त्यामुळं महाआकाश आघाडी जोरात बसून कामाला लागून दंगेकरांना निवडून आणणार एवढं नसते. लोकांना उमेदवार पसंत नव्हता, एक तर टिळकांचं तिकीट कापलं, ब्राह्मण समाजाला नाराज केलं, त्यामुळं लोकांनी असं ठरवलं की ब्राह्मण समाज इथं नाही आहे, आपल्याला यावेळेस कोण मदत करत नाही बाकीची लोक, तर आपण महाविकास आघाडीला मदत करायची. बरेच लोकांनी केलं नाही, सुशिक्षित लोक बरेच आहेत नारायणपेठ, त्यांनी केलं नाही. यंग ग्रुप होता तो सगळा महाविकास आघाडीच्या मागं होता. सगळ्यांनी ठरवलं की महाविकास आघाडीच्याच मागं राहायचं, भाजपची इथं कुठलीही कामं होत नाही आहेत आणि झालेली नाहीच आहेत. मुक्ताताई 2.5 वर्ष आजारी होत्या, मुक्ताताईमुळं काम काय झालं नाही, त्यामुळं सगळी भाजपची कामं रखडलेलीच होती. मी निलेश हल्लाट, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचा. भाऊ, कालची जे मतदान झालं तर कसं बघताय तुम्ही? 50% मतदान झालेलं आहे, तर कसं बघताय? ही कसबा पोटनिवडणूक ज्या पद्धतीने ही चुरशीची लढाई झालेली आहे रासने आणि धंगेकर, पण हे रासने आणि धंगेकर न बघता काँग्रेस आणि सरळ सरळ भाजप अशी निवडणूक झालेली आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही स्वतःची निवडणूक आहे म्हणून स्वतःला त्याच्यात झोकून घेऊन दिवसाची रात्रीचा दिवस करून धोनीकडून त्यांनी मेहनत घेतली. आणि त्यांचे मित्रपक्ष असतील जसं भाजप, RPI, बाळासाहेबांची शिवसेना, रासप, पतित पावन संघटना आणि शिवसंग्राम, अशा मित्रपक्षाची प्रत्येक कार्यकर्ता त्यात स्वतःला झोकून देऊन चांगल्या पद्धतीने आपला उमेदवार कसा निवडून येईल आणि मतदान कसं होईल त्या पद्धतीने प्रत्येक लोकांना घरोघरी जाऊन मतदानासाठी त्यांना विनंती केली की मतदान करा, आणि लोकांना बाहेर काढलं. आणि त्याच्यामुळेच हे 50% जे आता आपण पाहतोय आकडेवारी, ते 50% हे झालेले आहे. 2 तारखेला बोलाल कोण उधळणार आपल्याला? नक्कीच मित्रपक्ष, आम्ही भाजपचे उमेदवार हेमंत रासने आहेत, तेच गुलाल उधळणार आहे. कसब्याचा गड अबाधित, कसब्याचा गड हा नेहमीच अबाधित राहील आणि कसब्यामध्ये फक्त भाजपच. हेमंत रासनेस ऑनली कमल. गुलाल कोण उधळणार? भारतीय जनता पार्टी.